मुक्ताताईंनी मला त्यांच्या मतदारसंघातलं काम सांगितलं, म्हणजे गेले अनेक वर्ष काही विषय प्रलंबित होते आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये मला सांगितलं, मुख्यमंत्री महोदय ही जर कामं झाली तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळेल. आपल्या सदनाच्या विद्यमान सदस्या श्रीमती मुक्ताताई टिळक यांचं काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झालंय. हे आपल्या सगळ्यांसाठीच एक दुःखद घटना आहे. मुक्ताताई या लोकमान्य टिळक यांचे पंतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आणि नातू जयंतराव टिळक यांच्या सुनबाई होत्या. त्या पुण्यातील मुलींच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचं पदवीपर्यंतचं कॉलेजचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झालं होतं. मानसशास्त्र विषयातून MA झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचं शिक्षण घेतलं होतं. त्या मार्केटिंग विषयाच्या MBA होत्या. त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. अशा उच्च शिक्षित मुक्ताताई या नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला. मुक्ताताई या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार होत्या. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांनी काम केलं. आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 त्या नगरसेविका म्हणून नेतृत्व करत होत्या. नगरसेवक म्हणून 2002, 2007, 2012 आणि 2017 त्या सलग 4 निवडून आल्या. भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, स्थायी समितीच्या सदस्या तसेच पक्षाच्या शहर उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होतं. पुणे भाजपच्या महापालिकेतील गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्य अशा जबाबदाऱ्याही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यानंतर 2017 त्या पुण्याच्या महापौरपदी देखील विराजमान झाल्या. महापालिकेच्या इतिहासात भाजपची प्रथम सत्ता आल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा सन्मान देखील त्यांना मिळाला होता. 2.5 त्या महापौरपदाच्या महापौरपदाचं त्यांनी काम केलं. 2.5 त्यांनी महापालिकेमध्ये सर्व क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं. सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचं, त्या भागाचा विकास करण्याचा त्यांचं जे काम आपण सगळ्यांनीच पाहिलेलं होतं. यानंतर महापौरपदावर असताना 2019 त्यांना भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या कसबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. त्या निवडणुकीत देखील त्यांनी मोठा विजय मिळवला आणि त्यांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी त्यांचा प्रवेश झाला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ताताई टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आणि त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये सर्व विभिन्न क्षेत्रातल्या लोकांशी, सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून जेव्हा त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होत्या त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं. आणि काही महिन्यापूर्वी आजारी असतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून येऊन राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदान केलं. म्हणजे पक्षाचा आदेश स्वतःसाठी एक प्रमाण मानून त्यांनी आजारी असताना देखील पक्ष आदेशाला त्यांनी महत्त्व दिलं. मला आठवतं, मी गणपतीमध्ये जेव्हा दर्शनाला पुण्याला गेलो होतो त्यांच्या घरी मी गेलो होतो आणि घरी गेलो, टिळकवाडा पाहिला, शैलेशजींनी मला सगळं दाखवलं आणि त्या परिस्थितीत देखील मुक्ताताईंनी मला त्यांच्या मतदारसंघातलं काम सांगितलं. म्हणजे गेले अनेक वर्ष काही विषय प्रलंबित होते आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये मला सांगितलं, मुख्यमंत्री महोदय ही जर कामं झाली तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळेल.
आणि अशा प्रकारची भावना ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे त्या लोकांना न्याय देण्याचं काम अगदी त्यांनी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा एक जो काही आदर्श आहे तो डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे आणि त्यांच्या दुःखद निधनामुळे खऱ्या अर्थाने एक चांगला लोकप्रतिनिधी एक समाजसेवक हरपलेला आहे, आपल्या राज्याचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आपण सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मुक्ताताईंना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. कैलासवासी मुक्ता शैलेश टिळक यांचा जन्म 17 ऑगस्ट 1965 रोजी मध्य प्रदेश राज्यातील ग्वालियर येथे झाला. त्यांचे शिक्षण MS DBM DMM पर्यंत झाले होते. कैलासवासी टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा लोकमान्य टिळक विचार मंचाच्या विश्वस्त म्हणून कार्य केले होते. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रेसी युनियनच्या उपाध्यक्षा पुणे येथील प्रेरणा महिला मंडळाच्या संस्थापिका तसेच दृष्टी महिला विचार मंचाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या. कैलासवासी टिळक या भारतीय जनता पक्ष पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत होत्या. त्या सन 2002 ते 2019 या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या सदस्य होत्या. त्यांनी 2017 ते 2019 या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले होते. कैलासवासी टिळक या सन 2019 मध्ये पुण्यातील कसबापेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाल्या होत्या. अशा या समाजसेविकेचे गुरुवार दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य कैलासवासी टिळकताई या सभागृहातल्या सदस्य होत्याच आणि पक्षनिष्ठा त्याचबरोबर आपलं कर्तव्य लोकप्रतिनिधींनी कसं बजावायचं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कैलासवासी टिळकताई. कॅन्सरनी पीडित असतानाही त्या सभागृहाच्या कामकाजात भाग घ्यायच्या. मला अजूनही आठवत आहे त्यांची जागा, त्यांची सीट ही दरवाजाजवळच होती आणि नेहमी येता जाता सभागृहात सातत्याने त्या परिस्थितीतही त्या सभागृहाच्या कामकाजात कसं लक्ष देऊन काम करायचे हे आपल्याला बघायला मिळालं. आताच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या वेळेला पक्षाला त्यांची अतोनात गरज होती स्वतः कॅन्सरनी पीडित असतानाही कोणाचाही न ऐकता त्या मतदान करण्यासाठी विधान भवनात आलेलं असतानाच तुम्ही आम्ही आपण सर्वजणांनी पाहिलं आहे. त्यामुळे अशा निष्ठावान कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीचं निधन होणं हे केवळ भारतीय जनता पार्टीसाठी नुकसान नाही तर संपूर्ण समाजाचं नुकसान झालं आहे असं मी समजतो आणि ह्याच शब्दात सभागृहाच्या वतीने त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहतो. सन्मान्य सदस्यांनी शब्द उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो. ओम शांती शांती.